वेलकम टू माय इडिओ इडिओ तुमचं स्वागत आहे. आज आम्ही चाललेलो आहे फिरायला. उद्या आमची ॲनिव्हर्सरी आहे 23 तारखेला. तर हा व्हिलॉग तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. आता 29 किंवा 30 आम्ही टाकणार होतो ॲक्च्युली, पण बघूया जसं एडिटिंग होईल तसं आम्ही लवकरच टाकू. कीप अपडेट राहा आणि व्हिलॉग आवडतात की नाही आवडत ते नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता अशा पद्धतीने आमचा प्रवास चालू झालेला आहे. रिक्षातून थेट चाललो आहे आम्ही. थेट चला. सांगत होतो मी तिला तरी स्वतःच खरं करते. चुप. अशा पद्धतीने कुठेतरी चाललोय आम्ही. दाखवलेलं आहे तुला वेळेची किंमत नाही. ओके, जिजूनं वाट बघायला लावली. असं काय नाही, जिजू आली आम्हाला न्यायला. पनवेलमध्ये यांची खूप मोठी लॅब आहे. लॅबचं नाव जिजू होम क्लिनिकल लॅब. तर बाकीचे डिटेल्स पुढे सांगतो. आणि फ्री मध्ये काय नाही, पैसे देऊन सगळं. लिस्ट आलती मध्ये बघितली का, 25 लोकांची नवरा नवरी सोडून. ॲक्च्युली बाहेरचा नजारा बघून असं वाटतं की आजच आपल्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे आणि आजच आपल्याला दिसायला लागलं आहे, कारण खूप दिवसानंतर बाहेर आलो आहे. बरेचसे दिवस घरातच होतो, बाहेरातले सगळे व्हिडिओ बघायला भेटत होते. तर गावी वगैरेसुद्धा यायचं आहे मित्रांनो आपल्याला. तर लॉकडाऊनमुळे नाही जमत आहे, पण नक्की येऊ गावाला. तुमच्या गावाला जाऊनसुद्धा मला कमीत कमी 1-2 वर्ष झाली असतील. तर नक्की येऊ गावाला. आल्यानंतर सगळ्यांचा एक छोटासा मीटअप नक्की ठेवू. कोविडचे रूल्स अँड रेग्युलेशन पाळू. आकुर्ली मध्ये आलेलो आपण. अजून चाललोय आम्ही. बघूया, तसं नजारा तर चांगला आहे इकडे. फायनल दादांची इथं पोचलेलो आहे. बघा हे दोहन सोका जोडा. आता व संध्याकाळी यांची बली जाणार आहे बालांनो, कोंबऱ्यांची. आणि हे असं सगळं हिरवंगार मस्तपैकी वाटतं आहे. गावाला आल्यावर ना एक नंबर वाटतं. आणि हे ते झाड आहे ज्या झाडावरनं उडी मारल्यानंतर माणूस अमर होतो. हे आंब्याचं झाड आहे आणि आंब्याच्या झाडाखाली बघा तुम्ही, पूर्ण रास पडलेले आहेत आंबे. पूर्ण रास वाटोळं केलेलं आहे जे आता तोकतो का तोकतो या वादळानं. पूर्ण आंबे सगळे खाली पाडलेले आहेत. सगळे बघायला भेटतच असेल तुम्हाला. असंच पुढे पुढे तुम्हाला अपडेट देत राहतो. पुढे तुमच्या वहिनींचा व्हिडिओ आहे, नक्की बघा. वन्यजीव प्राणी ज्यादा तर नवरे के साथ ही बाहर आहे. बॉडी डिहायड्रेट होती है. पानी का यार्ड लागा है. अभी हम लोग इधर जाएंगे. ये इनके गाँव में आए है आणि वह भी हमारा मित्र है. कैसे है मित्र? उसका नाम वमकार है आणि याचं नाव आहे काय का तुझं? जान्हवी आहे. हे देखो, वन्यजीव प्राणी पाणी शोधत हे. पाण्याची जी हे असते ना, काय म्हणते ती, टंकी नाही येड्या, कमतरता. पाण्याची जी उणीव आहे ना ती इथे येऊन ह्याला भासायला लागली. नाहीतर हे घरी ना नुसतं पाणी पाणी नळ पाणी चालू ठेवतंय, याचं पाणी चालू ठेवतंय. फुकट आलेल्या पाण्यातून कसं महत्व बघायचं ते इथं कळेल तुम्हाला. धन्यवाद. स्वतः एसी मध्ये कायम राहणारा हा मनुष्य झाडाच्या हवेखाली बसलाय. आणि इधर आहे ना, हे बारका बारका आंबा पिकलेला आहे. आणि या आंबा जर मुंबईमध्ये इकडे गए तो आपको कमी से कमी 650 रुपये देणे को पडता आहे. कोकणात येवा मित्रांनो, कोकण आपलोच असा. इथं येवा आणि जेवढं पण आंबो असा काजू असा सगळ्याचा आनंद घ्यावा मित्रांनो. मस्त एकदम मजेत. आणि हा बगीचा पण एवढा भारी आहे ना. आम्ही जिथे बसलोय ना आता, हे त्याच्या वर असं मस्त हिरवगार सगळं आहे. शांत हवेत बसायला जरा मजा येते, पण ही पोरं जरा लई ताप द्यायला लागलत. या बघा, या जरा कमी. मला अशी सासरवाडी भेटायला पाहिजे होती, कौलारू घरांची वगैरे. बायकाचा चेहरा बघण्यासारखा झालाय. एक नंबर. चला.
का करवंदत तर भेटलेत आम्हाला, पण कच्चे आहेत इथे. पुढे आहेत का पिकलेली? कुठं आहेत पिकलेली? एक नंबर. तसंच आम्ही पुढं पुढं येतोय. इथे इथे कुठेतरी अर्धी कच्ची आणि अर्धी पिकलेली आहेत. हे बघा, हे ह्या तुमच्या वहिनी साहेब आणि हे ती त्यांची मैत्रीण. इकडे आलोय आम्ही. चांगले लागत आहेत का? हा मग ये तोड, हळू पडू नकोस, तेवढं कर. आता लॉकडाऊन मध्ये कोण पोरगी देणार नाही मला. हा नाहीतर काय, काटे टोचतातच. म्हणून करवंदाच्या झाडाला जाळं म्हणतात ना, जाळं म्हणतात, कारण त्याच्या आत जाऊ शकत नाही तुम्ही. हे बघा, असं आम्ही उड्याच्या वाटेतनं चाललेलो आहे. कुठेही हात न लावता यायचं असं तुमच्या वहिनींनी सांगितलेलं आहे. असं आपण पोचलेलो आहे इथेपर्यंत. तिने बघा, आज इथे आम्हाला चंद्र बघायला भेटलेला आहे. चुप, काळा चंद्र नाही बघायचं. बारकी पोरगी आहे ना ती, ती जानू जानू ते बघा, ती पण कशी भारी भाकरी करते बघा. हा ओ, हे बघा कशी बारकी पोरगी शिकते भाकरी बनवायला. पण हे आमचं ध्यान बघायला येत नाही. चुप, पहिल्यांदा करते. येटपट कुठलं इथंपर्यंत आलाच असाल तर पूर्ण व्लॉग बघा. आणि असेच व्लॉग बघायला आवडतील का तुम्हाला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. सरप्राईज सरप्राईज सरप्राईज, काहीतरी बघू आता तिथं गेल्यावर कळेल. असे कडक एक नंबर फार्म हाऊस, माझं पण स्वप्न आहे असं कुठेतरी छोटस एखादा फार्म हाऊस भेटावं. असेल तर नक्की होणार. हो, माझ्या स्वप्नामध्ये माझे सासरे बुवा आहेत जे मला मदत करतायत. मस्त जीसीबी जीसीबी गावाकडे जीसीबी बघायला भेटणार नाही. रेअर असत, ट्रॅक्टर असलं ठीक आहे, ट्रॅक्टर बघायला भेटत. आणि असं रस्ता बघायला पुढे. आणि अचानक दाखवलं. हा सांग सांग, काय सांगते सांग. अजून एखाद्या लोकेशन वर चाललोय. आता काय लोकेशन आहे तिथे गेल्यावरती सांगते. तर बघूयात, एन्जॉय करा. पुढचा व्लॉग येईल 29-30 तारखेपर्यंत. आवाज व्यवस्थित येत नसेल असं वाटतंय. पुढच्या वेळी थोडंसं ट्राय करू आपण आवाज कट घ्यायचा. तिच्या कॉलेजच्या मित्रांनी मैत्रिणींनी एक गिफ्ट पाठवलेलं आहे. ॲक्च्युली आम्ही थोडंसं अनबॉक्स केलं होतं, तर थोडंसं कुठंतरी हे असेल. तर काय पाठवलं आहे ते बघूया आपण. त्यांनी काय स्पंज पाठवलेत का काय तुझे मैत्रिणींनी मित्रांनी? वाव, एक नंबर गिफ्ट पाठवलेलं आहे. थँक्यू थँक्यू मित्रांनो, थँक्यू. अशा पद्धतीनं ॲनिव्हर्सरीचा दिवस संपत आलेला आहे. अजून एक गिफ्ट आहे जे पाठवलेलं आहे, ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवतो. एक नंबर दिसतोय हे, आणि एक नंबर बनवून पाठवलेला आहे यांनी. थोडंसं लाईट वगैरे बंद करून तुम्हाला दाखवतो, तर आम्हाला पण कळेल ते कसं दिसतंय वगैरे. हे बघा, मस्त यार, एक नंबर दिसतोय, मस्त दिसतंय, एकच नंबर. थँक्यू थँक्यू मित्रांनो, थँक्यू थँक्यू सो मच, थँक्यू सो मच.
टिपटॉप फुटवेअरकडून आम्हाला कोल्हापुरी चपलांचा जोड आलेला आहे ॲनिव्हर्सरीसाठी गिफ्ट म्हणून. कोल्हापुरी चपला आहेत म्हणून दाखवतोय असं काही नाही मित्रांनो. कुणीही आम्हाला काही गिफ्ट वगैरे पाठवलं तर त्याचा एक छोटासा रिव्ह्यू आम्ही नक्की देतो. आता तुम्ही गिफ्ट द्या व ह्यासाठी करतोय असतली गोष्ट नाही आहे ही, पण छान आहे, तुम्हाला नक्की आवडेल. डिटेल्स तुम्हाला खाली दिलेल्या आहेत डिस्क्रिप्शनमध्ये, तर जाऊन तुम्ही परचेस करा आणि त्यांच्या पेजला फॉलो करा. थँक्यू.